कन्नड तालुक्यातील शिवना टाकळे उजव्या कालव्यासाठी भूसंपादन केलेल्या जमिनीतील मोसंबीचं 262 झाडे, आंब्याची 7 झाडे आणि बोराची 14 झाडे आदींची तोडलेली फळे, झाडांची नुकसान भरपाई अगोदर मिळावी तसेच कालव्याला पाणी सोडणे म्हणून बोरसर भोवे येथील शेतकरी रामेश्वर मच्छिंद्र पवार यांनी कालव्यात आत्मदहनाचा इशारा दिलाय. या जमिनीतील तोडलेल्या झाडांची फळांचा मोबदला वारंवार पंचनामा मोजणी अहवाल संबंधित कार्यालयात उपलब्ध असून मोबदला देण्यास टाळाटाळ होत असून नुकसानीचा मोबदला देण्यासाठी त्यांनी यावेळेस मागणी केलेली आहे. गावातील शेतकरी रामेश्वर मच्छिंद्र पवार, तालुका कन्नड, जिल्हा औरंगाबाद. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की शिवना टाकळे प्रकल्प उजवा कालवा, या कालव्यामध्ये माझे 1 एकर 17 जेने की करून 3 एकर जमीन संपादित झालेली असून माझे यामध्ये तोडण्यात आलेले 262 मोसंबीचे झाडे व आंब्याचे झाडे व बोरीचे झाडे तोडण्यात आले. अद्याप मला याचा मोबदला मिळालेला नाही. मी वारंवार भूसंपादक अधिकारी कार्यालय औरंगाबाद यांना लेखी अर्ज देत असतानाही माझ्या अर्जाची कुठलीही दखल घेत नसल्याने मी येणाऱ्या काळात शिवना टाकळे प्रकल्प उजवा कालवा 14 फेब्रुवारी व 15 फेब्रुवारी दरम्यान त्यांना पाणी सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. मी यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा निर्णय मी आता उचललेला आहे. अनेकदा मी यांना लेखी अर्ज करून मी तसे कलेक्टर साहेब, मान्य प्रांताधिकारी, तहसीलदार साहेब यांना सर्वांना लेखी निवेदन देऊन हा निर्णय घेतलेला आहे व माझ्या जीवाची जीवितहानी झाल्यास सर्व प्रशासकीय अधिकारी यास जबाबदार राहतील. माझ्याकडे रितसररित्या यांचे झाडांचे झालेले पंचनामे, संयुक्त मोजणे व मोजणे अहवाल, परिपत्रक 16 व 7/12 नोंद असूनही मला अद्याप मला याचा कुठलाही मोबदला मिळत नसल्या कारणाने मी येणाऱ्या 14 व 15 तारखेला आत्मदहनाचा इशारा यांना लेखी स्वरूपात दिलेला आहे. मला जर तोपर्यंत मोबदला न मिळाल्यास, मी कॅनलला पाणी सोडल्यास मी त्यात आत्मदहन करणार असा इशारा थेट प्रसार माध्यमातून या सर्व अधिकाऱ्यांना देत आहे.